सध्या अकोल्या तालुक्यामध्ये गेली 15 दिवसापासून सॉईल चार्जर नावाचं जे प्रॉडक्ट आहे, तर हे प्रॉडक्ट शेतकऱ्यांना आता मिळत नाही. त्यांचे विक्री केंद्र बंद झालेले आहेत आणि ते विक्री केंद्र जे बंद झाले आहेत त्या कुठल्या तरी एका स्वयंघोषित शेतकरी पुत्रानं तक्रार केली. तर तक्रार काय केली, तर ह्या स्वयंघोषित पुत्राला त्या कंपनीच्या सेंट्रलवाल्यांकडं केंद्रावाल्यांकडं पैसे मागत होता, त्यांनी पैसे दिले नाही आणि म्हणून यानं कंप्लेंट केली आणि ह्या तक्रारीनुसार हे केंद्र आता बंद झालेले आहेत. तर आता हे बंद झाल्यामुळं शेतकऱ्यांना शेतामध्ये नव्याने जे काही ढोस टाकायचे आहेत, जे काही स्प्रे द्यायचे आहेत, तर त्यासाठी हे शेतीचे औषधं जे आहेत ते उपलब्ध होत नाहीत. आता हेच का, तर याच्यामुळं गेली 10-5 वर्षामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी ऐकलेल्या आहेत की गेली 10-5 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी ह्या प्रॉडक्टचा जो अनुभव घेतला, या प्रॉडक्टमुळं शेतकऱ्यांची कांदे असतील त्याची किपिंग क्वालिटी वाढलेली आहे, त्याचा कलर चांगला आलेला आहे, त्याची साईज चांगली आलेली आहे, किंबहुना बाजारामध्ये ह्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळणार आहे आणि हा चांगला बाजारभाव मिळाल्याच्यानंतर या शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळणार आहेत. तर अशा एक फायद्याचं प्रॉडक्ट हे सॉईल चार्जर आहे, हे शेतकऱ्यांना 15 दिवसापासून मिळत नाही. आता या ठिकाणी किमान 500 शेतकऱ्यांच्या सह्या असलेल्या निवेदन देण्यासाठी हे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. तर असं आता या शेतकऱ्यांनी स्वतःचे अनुभव सांगितलेले आहेत. आता एका शेतकरी बांधवानं सांगितलं पिंपळगावच्या की त्यांचा जो ऊस आहे त्याचा टनेज इतर आपण केमिकल खतं आणि इतर खतांचा वापर करून पारंपरिक शेतीनं जे काही ॲव्हरेज मिळतं त्याच्यापेक्षाही त्यांना दुपटतिप्पट ॲव्हरेज मिळालेलं आहे. जर शेतकऱ्यांचा अशा ह्या प्रॉडक्टमुळे फायदा होणार असेल, शेतकऱ्यांना फायदा होऊन त्याचं टनेज वाढणार असेल, 2 पैसे त्याच्या खिशात जास्त येणार असेल, तर मग ह्या स्वयंघोषित शेतकरी पुत्राच्या पोटामध्ये गोळा येण्याचं काय कारण आहे. स्वतःला हा स्वयंघोषित शेतकरी पुत्र शेतकऱ्यांचा नेता म्हणवतो आणि असं म्हणत असताना आता हे राम मुखेकर हे मराठा समाजाचे आहेत. एका बाजूला एक मराठा लाख मराठा म्हणायचं आणि दुसरा एखादा मराठा तरुण कुठंतरी आपला उद्योग व्यवसाय करून आपल्या शेतकरी भावांना पुढं घेऊन जात असेल तर त्याच्या कुठंतरी आडो तंगडं घालायचं, अशा ज्या अपप्रवृत्ती ह्या तालुक्यामध्ये मारलेल्या आहेत. तर याचा बंदोबस्त यानंतर हे निवेदन आम्ही शासनाला देणार आहेत. ह्या निवेदनानंतर यांच्यात काही फरक पडला नाही तर भविष्यामध्ये एक तीव्र आणि वेगळं आंदोलन या ठिकाणी आम्ही करू आणि मग हा स्वयंघोषित शेतकरी पुत्र असेल किंवा शासनाचे आणखी कोणी असेल ह्या सगळ्यांना आमचा शेतकऱ्यांचा हिसका निश्चितपणे आम्ही दाखवू. देव असोले, मुक्काम पोस्ट विरगाव. मी 1-22 वर्षापासून फळशेतीमध्ये काम करतो. सेंद्रिय शेती ही गव्हर्नमेंटनी सेंद्रिय शेतीकडे वळा शेतकऱ्यांना असा एक संदेश दिला आणि या संदेशाला अनुसार SCT वैदिक किंवा सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी ही या सेंद्रिय शेतीला कास धरून त्यांनी ते प्रॉडक्ट बनवले आणि त्यांच्या प्रॉडक्टचे वापर मी आज 3-4 वर्षापासून करत आहे. पण याचा वापर करताना मला अतिशय सुंदर रिझल्ट आले, म्हणजे पिकाची किपिंग क्वालिटी वाढली, त्याची प्रतिकारशक्ती वाढली, त्याच्यानंतर फळाची क्वालिटी वाढली, बाकीच्यांच्या तुलनेमध्ये या फळांना रेट चांगले मिळतात आणि अतिशय पर्जन्यवृष्टीच्या काळातसुद्धा फुलाची जी फुलगळ होण्याची जी समस्या असते ती समस्या मला कधी जाणवली नाही आणि आता मला एक सेकंड डोस भरायचा आहे, त्यासाठी मला ते प्रॉडक्ट अवेलेबल आहे म्हणजे पाहिजे होते. पण परंतु या कंपनीच्याबद्दल कुणीतरी अपप्रचाराने त्याच्यावरती बॅन आणला आणि हा बॅन उठवला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे, त्यांना वेळेत ते मटेरियल उपलब्ध झालं पाहिजे. आणि असं जर शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर खरोखर शासनाने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देऊन ही जी दुकानं आहे त्यांची ही उघडण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे.